घाटी रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये 4 दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती रक्तपेढीतून मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमधील विभागीय रक्तदान पेढीमध्ये गेल्या 4 दिवसापासून रक्ताचा तुटवडा आहे. सध्या शासकीय विभागीय रक्तपेढीमध्ये 250 ते 300 रक्तपिशव्या शिल्लक आहेत. शहरातील राजकीय सामाजिक संस्थांनी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे घ्यावी असं आवाहनही विभागीय रक्तपेढी कार्यालयानं केलं. विभागात रक्तपेढीमध्ये वर्षाला 1600 ते 1800 रक्तपिशव्या लागतात. जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त प्रमाणात रक्तदान शिबिरे घेतली जातात, परंतु यावेळी रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे अशी माहिती या कार्यालयानं दिली आहे.